नमस्कार मंडळी, शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण ब्राह्मणी पद्धतीने चिंचगूळ घालून भरलेल्या तोंडल्याची भाजी करणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही भाजी होते. लगेच सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1/2 किलो तोंडली घेतलेली आहेत. तोंडली अशी लांबुडकी निमुळती अशी बघून घ्यायची आणि त्याचबरोबर तोंडली शक्यतो जाड आणि अगदी मऊमऊ अशी बघून घ्यायची नाही. मऊ असतील तर ती आतनं लालसर असतात, पिकलेली असतात, ती वापरता येत नाहीत आपल्याला. त्यानंतर इथे मी पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता आपण तोंडली चिरून या पाण्यामध्ये घालणार आहे. वरचा बाजू आणि खालची बाजू, म्हणजे वरची देठाकडची आणि खालची बाजू अशी काढून घ्यायची पहिल्यांदा. आणि मध्ये 2 छेद दिलेले आहेत, प्लस साईनमध्ये छेद द्यायचा, म्हणजे आपण त्याच्यामध्ये तोंडलीला मध्ये मसाला भरू शकतो असा. तुम्ही 1 मध्ये छेद दिला तरीसुद्धा चालू शकतो. मी इथे 2 छेद दिलेले आहेत या प्रकारे. आणि ही तोंडली खूप चिकट असतात, म्हणून काय करायचं, या प्रकारे चिरायची आणि ही मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायची. मिठाच्या पाण्यात 1-10 मिनटं ही मी तोंडली आता ठेवलेली आहेत. या प्रकारे हाताने ही चोळून घ्यायची, म्हणजे चीक जो असतो नाही का, तो सगळा पाण्यामध्ये निघून जातो. त्यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने पुन्हा तोंडली धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर इथे वाटीमध्ये लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे. चिंचेचा आपण इथे कोळ करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी कोमट पाणी घातलेलं आहे आणि आता ही चिंच भिजवून ठेवूया. त्यानंतर इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1/2 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे, 1 वाटी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. आता आपण ह्याच्यामधलं ओलं खोबरं आहे जे ते साईडला ठेवूया आणि सुकं खोबरं, धणे, जिरे आणि पांढरे तीळ आता आपण कढईमध्ये भाजून घेऊया. कढई गॅसवरती गरम करत ठेवली आहे. त्याच्यामध्ये सुकं खोबरं अगोदर घातलेलं आहे. खोबरं आपल्याला अगदी तांबूस करायचं नाही आहे, हलकंसं भाजून घ्यायचं आहे. त्याचा फक्त कच्चेपणा जाण्यापुरतं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये पांढरे तीळ घातलेले आहेत, तेही खोबऱ्याबरोबर इथे भाजून घेते आहे. तीळ थोडेसे इथे उडायला लागलेले आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये धणे आणि जिरे घातलेले आहेत आणि सगळे तिन्ही पण जिन्नस ह्याच्यामध्ये सगळे व्यवस्थित भाजून घेते आहे. या प्रकारे आता मस्त धणे जिरे भाजल्याचा खरपूस मस्त वास यायला लागलेला आहे. आता आपण हे सगळे जिन्नस काढून घेऊया. धणे आणि जिरे पण आपल्याला खूप तांबूस होईपर्यंत भाजायचे नाहीत, हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे त्याच कढईमध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं पण आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे, खूप तांबूस करायचं नाही. थोडासा हलकासा सोनेरी कलर आला की काढून घ्यायचे आहेत. या प्रकारे आता ओलं खोबरंसुद्धा इथे भाजून झालेलं आहे आणि मी ताटलीमध्ये काढून घेते. हे दोन्ही पण सगळे आपण जे भाजलेले जिन्नस आहेत ते सगळे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. अगोदर थंड झाल्यानंतर आपण हे सगळे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेणार आहे. सगळ्यात अगोदर आपण जे सुकं खोबरं, धणे, जिरे, तीळ घेतलेले ते घेतलं, त्याच्यानंतर ओलं खोबरं भाजून घेतलं होतं ते मिक्सरमधनं सगळं ग्राइंड करून घेऊया. आता हे सगळं मिक्सरमधनं मी इथं ग्राइंड करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हलकंसं जरासं जाडसर असं करून घ्यायचं आहे, खूप बारीक करायचं नाही आहे. आता दुसऱ्या एका बाउलमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे. त्यामध्येच आता भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे मी इथं कूट घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार इथे भाजीपुरतं लागणारं सगळं मीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे 1.5 चमचा मी बेडगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कोणतंही इथे घेऊ शकता. त्यानंतर इथे 2 चमचे मी ब्राह्मणी पद्धतीचा गोडा मसाला घेतलेला आहे. ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. त्यानंतर इथे मी चिंचेच्या दुप्पट गूळ पावडर इथे घेतलेली आहे. मी 1/2 चमचा होईल एवढं ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. आणि इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे, जो आपण चिंच जी भिजत ठेवली होती कोमट पाण्यात, ती अशी हाताने चांगली एकसारखी करून घ्यायची, कुचकरून घ्यायची चांगली. आणि त्याचा जो पाण्याचा पाणी, म्हणजे त्याचा जो कोळ आहे ना, तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे. खूप जास्त घालायचा नाही आहे. इथे 1-2 चमचे मी घेतलेला आहे, म्हणजे आपला जो मसाला आहे ना तो अगदी कोरडा होऊ नये, ओलसर व्हावा इतपत हा कोळ ह्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि या मसाल्याला टेस्ट पण खूप छान भरणाट येते, मस्त अगदी. आणि उरलेला जो कोळ उरलेला आहे तो आपण भाजी करताना फोडणीमध्ये घालणार आहोत. आता तुम्ही बघू शकता हा जरासा ओलसर झालेला आहे मसाला या प्रकारे. जर तुमचा अगदी कोरडा वाटत असेल तर तुम्ही अजून याच्यात चिंचेचा थोडा कोळ घालू शकता. त्यानंतर इथे तोंडली जी आपण चिरून ठेवली ते पाण्यातनं काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतलीत आणि त्याच्यामध्ये अशा मधल्या बाजूला हा मसाला सगळा आपण भरून घ्यायचा आहे. या प्रकारे सगळी तोंडली मी भरून घेते. या प्रकारे आता सगळ्या तोंडल्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि थोडा त्यातला मसाला शिल्लक राहिलेला आहे. आता ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे. त्यासाठी मी कुकरचा पॅन इथे गॅसवरती गरम करत ठेवला आहे. त्याच्यामध्ये 1 मोठा टेबलस्पून तेल घातलेलं आहे.
तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी तडतडायला लागली आहे आता. त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरे घातलेत. जिरे पण चांगले फुलू द्यायचे आहेत म्हणजे त्याचा कडवटपणा राहत नाही. हळद घातलेली आहे अर्धा चमचा इथे. आणि आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपला जो तोंडली भरून उरलेला जो मसाला आहे तो ह्याच्यामध्ये सगळा घालायचा आहे. आणि तो उरलेला मसाला पहिल्यांदा फोडणीमध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे. ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे. कुकरमध्ये केल्यामुळे ही भाजी 8 ते 10 मिनटामध्येच होते. सकाळी तुम्ही टिफिनला करणार असाल तरीसुद्धा गडबडीमध्ये ही भाजी पटकन अशी होते. नाही तर तोंडली तशी शिजायला खूप वेळ लागतो. पण कुकरमध्ये करणार असेल तर 1-10 मिनटातच ही भाजी तयार होते. आता मी फोडणीमध्ये 1 मिनिटभर चांगला सतत हलवत मसाला परतवून घेतलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ हा घातलेला आहे. तर कोळ ह्यासाठी घालायचा की आपण जी भाजी करणार आहे याच्यावरती जो तवंग येतो तो खूप छान येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला इथे मसाला करपत नाही, त्याला जरासा ओलसरपणा येतो. आणि मुख्य म्हणजे आपण याच्यात कांदा लसूण घातलेला नाही तरीसुद्धा चिंचगुळामुळे ह्या भाजीला एक अप्रतिम अशी चव येते. आणि ह्याची ग्रेव्ही आहे ना खूप छान होते. ओनली इथं सगळी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तोंडली बुडतील इतकंच पाणी इथे घालायचं आहे. तुम्ही बघू शकता मी 1 ग्लास इथे पाणी घातलेलं आहे. रस दाटसरच राहायला पाहिजे, पातळसर अगदी करता कामा नाही. इतकंच पाणी घालायचं आहे, हे बघा या प्रकारे रस व्हायला पाहिजे. आणि तोंडली आपली इथे सगळी बुडलेली आहेत. एवढंच पाणी घालायचं, नाहीतर कुकरच्या बाहेर पाणी येतं शिट्टी होताना. एवढं तुम्ही पाणी घातलं तर कुकरमध्ये हे व्यवस्थित भाजी तयार होते, अगदी दाटसर रस तयार होतो. वरतून फ्रेश अशी कोथिंबीर घातली आहे आणि कुकरचं झाकण लावून याच्यात 3 शिट्ट्या मी इथे करून घेते आहे. आता आपल्या इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. कुकर थंड करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ह्याचं झाकण इथे काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा भाजीला तवंग आलेला आहे. परफेक्ट आपली अगदी भाजी इथे तयार झालेली आहे. या प्रकारे भरून तोंडल्याची भाजी नक्की करून बघा. तोंडली आवडत नसतील तरीसुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते. आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कांदा लसूण अजिबात वापरलेला नाही आहे. ब्राह्मणी पद्धतीने ही भाजी केली आहे चिंच गुळ घालून. त्यामुळे चवीला अप्रतिम होते. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, वरण भाताबरोबर खूप छान लागते. त्याचबरोबर इथे आपण बघूया की ते तोंडली अगदी मऊसूत अशी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता 3 शिट्ट्यामध्येच ही भाजी 10 मिनटात तयार होते. सकाळच्या गडबडीमध्ये जर भाजी करणार असाल तर आदल्या दिवशी मसाला तयार करून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त कुकरमध्ये 10 मिनटात ही भाजी तयार होते. करून बघा, रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असाल चॅनलवरती, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.